संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ गावाअंतर्गत असलेल्या भागवतमाळा तसे बाऊ पठार या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी आणि कूपनलिकांचे पाणी अचानक संपले असून काही विहिरींना तडेही गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण पसरले आहे. नांदूर खंदरमाळ परिसरातील भागवतमाळा आणि बाऊ पठार या ठिकाणी राहणाऱ्या राधू भागवत या शेतकऱ्याच्या घरापासूनच काही अंतरावर शेतीमध्ये त्यांची 40 ते 50 फूट खोल विहीर आहे. ती सध्या पाण्याने तुडुंब भरली होती. 17 डिसेंबर रोजी भागवत यांनी आपल्या शेतात पाणी देखील भरले होते. मात्र 18 डिसेंबर रोजी ते सकाळी विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. त्यावेळी मात्र विहिरीत थोडेसुद्धा पाणी शिल्लक नव्हते. तसेच विहिरीच्या आतल्या बाजूने तडे गेलेले होते. तर परिसरातील काही दगडी विहिरींची देखील तीच परिस्थिती होती. हे सर्व पाहून भागवत घाबरून गेले आणि त्यांनी झालेला प्रकार आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितला. त्यानंतर गोपीनाथ भागवत, आप्पा भागवत, नाना भागवत यांसह इतर शेतकऱ्यांनी आपापल्या विहिरी पाहिल्या असता परिसरातील 12 विहिरींचे पाणी अचानक गायब झाल्याचे लक्षात आले. तर भाऊसाहेब भागवत यांच्या बोरवेलचे सुद्धा पाणी गायब झाले आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेक शेतकऱ्यांनी या विहिरींजवळ गर्दी केली होती. आम्ही नांदूर खंदरमाळ बावपटरा इथले रहिवासी असून आमच्या विहिरीचं पाणी सकाळी 30 फूट होतं. ते अचानक गायब झाले. प्रशासनाला कळवले, तलाठी आप्पांना सगळ्यांना सांगितले. एवढी आमची समस्या आहे. 12-13 विहिरी आतापर्यंत कोरड्या झाल्यात. त्याच्यातले काही म्हणजे आहे काही म्हणजे नाही. पिण्याला सुद्धा पाणी नाही राहिलं. आमच्या विहिरीचं पाणी एकदम गायब झालेले. ते आता 8 दिवसापूर्वी फुल अजून पोहतो फुलवत, पण एकदम 3 दिवसापर्यंत फुलवत, एकदम गायब झाले. रात्रीतून माल डाळीन कांदे समजे आता ते फिरत जा गेलेच म्हणायचे, पण आमचं शासनाने दखल घ्यावा. पेण्याकरता तरी हे करावं. खर्च तर मामूर केलेला आहे त्यात. पाणी खर्च तर गेलाच तसाच, पण पेण्यासाठी तरी बुवा 2-3 दिवसापासून पाणी पार म्हणजे पारच नाही राहिलं. आम्हाला आता सध्याच पियाला पाणी नाहीये, तेव्हा याची दखल घ्यावा म्हणजे असं. या वर्षीच्या भयानक दुष्काळानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिके उभी केली होती. मात्र विहिरींचे पाणी अचानक गायब झाल्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. जनावरे आणि माणसांनाही पिण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. महसूल विभाग आणि भूगर्भ तज्ज्ञांनी तातडीने दखल घेऊन या विहिरींची पाहणी करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, घारगाव, संगमनेर.